शासनाच्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व शहर आणि जिल्ह्यांमध्ये 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर अखेर मिशन कवच कुंडल या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे। सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातही कालपासून या मोहिमेला उत्स्फूर्तपणे सुरुवात झालेली आहे। शहरातील सर्व 15 नागरी आरोग्य केंद्रांतर्गत अधिकाधिक व्यापक प्रमाणात ह्या लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्याचा मनपा प्रशासनाचा संकल्प आहे। सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम चालू आहे। या निमित्ताने मी सर्व मातांना भगिनींना आवाहन करते की ह्या उत्सवाचे औचित्य साधून आपण आपल्या घरातील सर्व कुटुंबियांचे 18 वर्ष वयोगटावरील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण करून घ्यावे आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला प्रतिकार करण्यासाठी सज्ज व्हावे। हे या निमित्ताने आवाहन। शहरातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याने लसीकरण करून घेणे ही काळाची गरज आहे। ज्यांचा पहिला डोस घेऊन झालेला आहे अशांनी जर कोविशील्ड लस घेतली असेल तर 84 दिवसांनी दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे। ज्यांनी कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांनी 30 दिवसानंतर दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे। याप्रमाणे कोविड प्रतिबंधात्मक लसीचे 2 डोस घेऊन आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना पर्यायाने शहराला कोरोनापासून संरक्षित करावे असे आवाहन या निमित्ताने मी करते।